नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये वाकडेवाडी पीएमसी कॉलनीमध्ये माजी नगरसेविका सोनलीताई लांडगे यांच्या वतीने आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। आपल्याबरोबर पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नाना, आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं, आज आपण काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्त? आज शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमच्या बहिणी या भागाच्या कार्यक्षम नगरसेविका सौभाग्यवती सोनलीताई, त्याचबरोबर आमचे संतोषजी लांडगे यांनी जो अतिशय चांगला उपक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। शासन आपल्या दारी हा जो उपक्रम आहे, जो महाराष्ट्र शासनाने घातलेला आहे की शासन आपल्या दारी, याचा अर्थ एकाच छताखाली सगळे उपक्रम आयोजित करून त्याचा लाभ सगळ्या लाभार्थ्यांना झाला पाहिजे। आणि ज्या ज्या या लाभार्थीपासून लांब आहे, त्या महिला असतील, सर्व इथलेला राहणारे सर्व नागरिक असतील, त्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे। म्हणून या ठिकाणी रेशनिंग कार्ड असन, आधार कार्ड असन, त्याचा वेगवेगळे उपक्रम शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ह्या सगळ्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नक्की इथल्या नागरिकांसाठी जे लांब जावं लागतं त्याच्या सगळ्या सुविधा, आणि ज्या खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये त्याची अडचण त्यांना लाभू नये, मग अनेक कॅम्प या ठिकाणी लावून महिलांना आणि या भागातल्या नागरिकांना एक आधार देण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की शिवसेना पक्षाच्या वतीने चांगला उपक्रम शासन आपल्या दारी या ठिकाणी हडप आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये राबवला आहे। असंच सर्व भागामध्ये, सर्व मतदारसंघामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी भविष्यात करत आहे, असं सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची संधी सर्वजण करत आहेत। मला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन, जे लाभार्थी ज्यांनी ज्यांनी या उपक्रमात सहभागी झाले त्यांना नक्की निश्चित त्याचा सर्वांचा फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं। धन्यवाद। छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये वाकडेवाडी पीएमसी कॉलनीमध्ये आज शासन आपले दारी या उपक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका सोनलीताई लांडगे, संतोष लांडगे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। ताई, आज या ठिकाणी जे आपण शासन आपल्या दारी या उपक्रमाचं जे आयोजन केले, त्या उपक्रमाची संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि काय काय योजनेचं याच्यामध्ये लाभ नागरिकांना आपण पुरवलं ते सांगा। एकाच छताखाली आपल्याला आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, परत उत्पन्नाचे दाखले असतात लोकांचे, वेगवेगळ्या दाखल्यांसाठी आपल्याला हेलपाटे घालावे लागतात, त्यासाठी हा उपक्रम आपण इथे आयोजित केला आहे। आणि खरोखरच ह्या उपक्रमाचा प्रत्येक खूप नागरिकांना याचा उपयोग झालेला आहे। या आज बऱ्याच नागरिकांनी बोलताना असं सांगितलं की असे उपक्रम अजून परत पण झाले पाहिजेत, कारण काय नागरिकांचे अजून पण कागदपत्र बाकी आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं पुढची संकल्पना असेल का? हो, नक्कीच असणार आहे, कारण काही काही नागरिकांकडे काय असतं, डॉक्युमेंट्स कमी असतात, त्याच्यामुळे काही काही लोकांना परत जाण्याशिवाय पर्यायच नाही आहे। तर असंच एक परत एक उपक्रम आपण घेऊया की बाबा ज्यांचे अर्धवट कागदपत्र आहेत त्यांनी एकदा, आणि लोकांनी पण येताना की सगळे आपले कागदपत्र आहेत का नाही ते अगोदर पाहिले पाहिजेत, म्हणजे त्यांना सोयीचं होतं। एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आहेत, फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री, यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ह्याच्याखाली आपण बघतो की वेगवेगळ्या नवनवीन योजना आज नव्याने येतात आहे आणि त्याचा खरं नागरिकांना उपयोग होतो आहे। तर या कार्यक्रमाच्या माध्यमाने ज्या शासनाच्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत जातात आहे। हा उपक्रम त्यांनी खेडोपाडी पण घेतलेला आहे, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या सर्वांचे धन्यवाद मानते। मी सर्वप्रथम अतिशय सुंदर असा हा उपक्रम राबवल्याबद्दल मी सोनालीताईंना मनापासून शुभेच्छा देते। आणि या योजनेचा आपण बघतोय मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहे, या योजनेचा सर्वसामान्य गोरगरीब नागरिक याचा लाभ घेत आहे, आणि ताईंच्या माध्यमातून तसेच आमच्या संतोषदादांच्या माध्यमातून या भागातील गोरगरीब नागरिकांचे येणाऱ्या काळात देखील असेच प्रश्न सुटतील। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं कार्य खऱ्या अर्थाने हे शिवसैनिक तळागाळात पोहोचवत आहे, आणि साहेबांनी जे सरकार आणि शासनाचे जे काही उपक्रम राबवलेले आहेत ते देखील ताईंच्या आणि दादांच्या माध्यमातून तळागाळात पोहोचत आहेत, त्यांना मनापासून शुभेच्छा देते। आणि येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये अशाच एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे, आणि मला वाटतं की या भागातली जनता यापुढे देखील ताईंच्या अशीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील अशा सदिच्छा व्यक्त करते। काय तुमचं काम होतं, तुमचं परिचय देऊन सांगत आहे? मेरा नाम महेजाबीन कासम शेख आहे। हमारा उत्पन्न का दाखला बना, आधार कार्ड और राशन कार्ड की दुरुस्ती का काम चल रहा। अच्छा, ये सब काम आपका कितने टाइम में हो गया और फ्री में, उसके चार्जेस लगे कुछ नहीं? चार्जेस कुछ नहीं लगे, एक घंटा हो गया हमको आके।
क्योंकि वो स्कूल के लिए लग रहा था तो अभी ट्राई किया, फर्स्ट टाइम। हाँ, फर्स्ट टाइम ही हो गया। कैसा लगा आपका ये जो कार्यक्रम का इन्होंने आयोजन, आपको कैसा लगा? नहीं, बहुत अच्छा है। अच्छा, ज़्यादा करना नहीं पड़ी, सब एक ही जगह हो गया। दादा, आज या ठिकाणी ताईने जो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शासन आपल्यादारी, ते या योजनेमध्ये तुम्ही भाग घेतला, तुमचे काय अडचणी होते आणि काय काय कागदपत्र तुम्हाला लागले, काय कामासाठी आले होते तुम्ही? आम्हाला एक पॅन कार्ड, आपलं राशन कार्ड आमचं 8 दिवसांनी बंद होतं, 2-3 वर्षांनी, आणि चालू करून दिले सोनाली ताईंनी। खूप चांगले आणि कामं करून दिले आमचे, सगळे कामं करून झाले, सगळे राशन कार्ड बनत होतं, चालू करून दिले आम्हाला। तुमचं काय काम होतं तुमचं? माझं रेशनिंग कार्ड हरवलेलं करून मिळालं, आणि ते सोनाली ताई लांडगेंच्या ह्यानी झालेलं आहे। माझं आधार कार्ड अपडेट करायला, माझे फिंगरप्रिंट्स वगैरे अपडेट करायला नवीन, कारण आता जरा वय झालं की सगळं हे असतं, तर म्हणून रिन्यू करायला आले होते ते। आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे, काहीही त्रास झाला नाही, त्याच्यासाठी त्यांनी पण आम्हाला छान फॉलोअप केला आणि अतिशय आम्ही त्यांचे आभारी आहोत। माझं नाव रोहितदास सदाशिव शिंदे, आणि सोनाली ताई ह्या चांगल्या प्रकारे कामं करतात, आणि हे मला अभिमान आहे। सर्वांना पण मी हे सांगेल की त्यांना चांगल्यापैकी सहकार्य करा, कारण यांनी आजपर्यंत कोणतं कुणीही असं काम केलेलं नाही, हे काम त्यांनी हे करून दाखवलेलं आहे, तर त्यांना चांगल्यापैकी सर्वांनी सहकार्य करा, ही माझी विनंती आहे सर्वांना। तुम्ही काय काम करण्यासाठी आलो? मी रेशनिंग कार्डाचं काम करायला आलो, माझे योग्य ते काम झालंय आणि सर्वांचं काम योग्य होते आणि करत चालल्यात, चालूच आहे काम, आणि हे काम चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मला खूप अभिमान वाटला। याला काही चार्जेस लागले का तुम्हाला? नाही, काही नाही। आजपर्यंत मी काम बाहेर करण्यासाठी प्रयत्न केला, पण काही लोक 5,000 द्या, 10,000 द्या, 8,000 द्या असे म्हणायला लागले, मी कंटाळून गेलो, आणि शेवटी माझं काम मी तर योग्य न करासता पैसे पाणी माझं फ्री झालेलं आहे। मी आता माझ्या मुलाचा रहिवासी दाखला काढला आहे, त्याच्या अगोदर नव्हता काढला आधी कधी मी, पण आता काढला आहेत, पण सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे मार्गदर्शन पण चांगलं मिळालं आम्हाला आणि खूप सहकार्य मिळालं इकडून, आणि तो माझा दाखला आता प्रोसेस झालेला आहे, तो होपसो लवकर मिळेल तो। शंकर दिगंबर आखाडे, राहणार पाटील इस्टेट। माझं रहिवासी दाखल्याचं काम होतं आणि मुलासाठी पाहिलं होतं रहिवासी दाखला, आधी प्रयत्न केले होते मी, पण पैसे मागत होते खूप, आणि आता कसं आपलं मोफत काम झालेलं आहे। हां, एक नाही रु म्हणजे 1 रुपया नाही घेता काम झालेलं आपलं। ताईंच्या कामाबद्दल काय वाटतं? काम चांगलं आहे ताईंचं, एकदम व्यवस्थित काम आहे, आणि दुसरी गोष्ट काही अडचण नाही आली, एकदम फटाफट काम झालेलं आहे। मेरा नाम सीमा दिलीप शहा, मैं सर्वे नंबर 24 वाकडेवाडी पुना 3 में रहती हूँ। मेरे मतदान कार्ड का मिसप्लेस हो गया, वो नया बनाने आई हूँ। हाँ, उसका नंबर है, संतोष लांडगे ने मुझे नंबर दिया है, उसके बाद मैं नया निकाल रही हूँ। अच्छा, ये जो आपने सोनाली ताई लांडगे इन्होंने जो ये प्रोग्राम रखा है आप लोगों के लिए, तो कैसा लगा आपको? नहीं, अच्छा लगा उनका, तो मैंने पिछले 5-6 साल से काम बहुत अच्छा है, वो मेरे बाजू में मेरे नेबर है, बोले तो भी चलेगा, इसलिए कोई प्रॉब्लम नहीं। माझा आधार कार्ड आणि नावाचा फरक झालता, त्यासाठी आलो होतो, तरी अर्धा तास लागला। झालं तुमचं काम? आणि वयाचं दाखल्याचं बी घेतलं, 65 वर्ष पुणे का त्याचा दाखला, त्याचं बी घेतलं। कामाबद्दल तुम्हाला कसं वाटलं, सेवा त्याने दिली? समाधानी वाटलं, झटक्यात काम झालं आपलं, मोफतमध्ये काम झालं। हो, मोफत। तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेतला, काय काय कागदपत्र तुम्ही केले आणि किती वेळ लागला त्या कामाला, थोडक्यात तुमचा परिचय? माझं नाव विद्या शार्दुल कोल्हापुरे, मी विल्यमनगरमध्ये राहते, वाकडेवाडी। माझ्या आईसाठी मी पेन्शन प्लॅनचं करण्यासाठी आले होते, पण मला उत्पन्नाचा दाखला काढते आहे मी सध्या, 4 दिवसांनी मला मिळेल याची खात्री दिली आहे त्यांनी। त्याच्या आधी तुम्ही हे जे कागदपत्र तुम्ही आता काढता आईसाठी, तर ते काढण्यासाठी प्रयत्न केले होते का कुठं पहिले? एकदा केले होते, पण मला थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला, त्याच्यामुळे मी नंतर स्टॉप झाले होते, मग आता पुन्हा मी प्रोसेस चालू केली आहे। तुम्हाला जी सेवा दिली त्याचे चार्जेस वगैरे लागले? ताई जेव्हा तेव्हा मी फोन केला तर उचलतात, आणि मला जे काही म्हणजे आता शरीफ गरीब योजनेचं वगैरे कार्ड काढायचं असेल, तिथे जर लोक मला म्हटले की थांबावं लागेल, वेळ लागेल, किंवा टाळाटाळ केली, तरी त्यांना फोन केलं तर ते त्यांच्याशी बोलून माझे कामं म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे छान करून होते।
आणि आत्ताही देखील त्यांनी मला बोलवलं, मी त्यांचा मान ठेवला, इथं आले, त्यांना मदत केले, काम एकदम व्यवस्थित चाललेलं आहे, खूप छान चाललेलं आहे, असंच त्यांनी पुढे काम करत राहावं.